राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे। या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी नेवासा तहसीलदार कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी वृत्तसंकलनासाठी गेलेले येवले आणि काही व्यापाऱ्यांना मारहाण होणे ही बाब अतिशय गंभीर असून पत्रकारांना संरक्षण मिळावं अशी मागणी पत्रकारांनी आता केली आहे। राहुरीचे लोकमत तालुका प्रतिनिधी सन्माननीय भाऊसाहेब येवले हे वृत्तसंकलन करत असताना तेथील गावगुंडांनी त्यांना जबरदस्त मारहाण केलेली आहे। त्यांना मारहाण करतानाच इतरही प्रतिष्ठित लोकांना त्यांनी सोडलेलं नाही। ही जी काही दहशत त्यांनी निर्माण केली त्या दहशतीसाठी जमलेले सर्व गावगुंड यांना शासनाने तत्काळ अटक करावी। काहींना केलेली असली तरी राहिलेले सर्व त्यांना अटक करून जास्तीत जास्त कडक शिक्षा त्यांना कशी होईल याचा प्रयत्न करावा। कारण पत्रकार आपल्या पदरमोड करून स्वतः जीव सहन करून समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटत असतात आणि हे काम करत असताना त्यांच्यावर जर हल्ले होणार असतील तर त्यांचं मनोबल नक्कीच कमी होईल। त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून शिक्षा द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी एकता पत्रकार संघाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि सर्व पत्रकारांनी येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेधही केलेला आहे। मच्छे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर काल मोटरसायकल चोरट्यांनी हल्ला केला त्या घटनेचा निषेध म्हणून नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीनं आताच नेवासाचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनामध्ये आम्ही तालुक्यातील सर्व पत्रकारांनी राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्या घटनेचा निषेध करून हल्लेखोरावर तत्काळ मोका अंतर्गत कारवाई करावी त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गतही सुद्धा त्यावर कारवाई करावी आणि या घटनेतील सर्व आरोपी ज्या यामध्ये जे 150 आरोपी सामील आहेत त्या सर्वांना जेरबंद करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। मोटरसायकल चोरी प्रकरणावरून 100 ते 150 गुंडांनी व्यापारी असेल इतर ग्रामस्थ असतील असे यांच्यावर हल्ला केला। यामध्ये वृत्त संकलन करताना दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले हे एक अतिशय चांगलं काम करणारे सामाजिक काम करणारे त्याप्रमाणे व्यसनमुक्तीवर एक मोठं काम त्यांचं आहे असा माणूस वृत्त संकलनासाठी त्या ठिकाणी गेला असता त्या मोटरसायकल चोरीच्या रॅकेटमधील 40 ते 50 जणांनी त्यांना मारहाण केली व्यापाऱ्यांना मारहाण केली आणि संपूर्ण वातावरण त्यांनी एक गुंडशाहीचं त्या ठिकाणी ते प्रदर्शन केलं। पत्रकार म्हणून त्यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे याचा निषेध नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने करतो। यावेळी पत्रकार सुनील गर्जे बाळासाहेब नवगिरे संतोष टेमकर गुरुप्रसाद देशपांडे दिलीप शिंदे मंगेश निकम सचिन दसपुते पवन गरुड सुनील पंडित कारभारी गरुड सुखदेव फुलारी रमेश पाडळे कैलास शिंदे श्रीनिवास रक्ताटे अभिषेक गाडेकर शंकर नाबदे देविदास चौरे मकरंद देशपांडे शेख इस्माईल आदींसह पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते।